आमच्या गावची जत्रा आणि माझ्या बरोबर आहे माझा पुतण्या विकी. तर आम्ही दोघे जण जाणार आहोत आजची जत्रा फिरायला आणि आमच्याकडे फक्त आता अर्धा तास आहे जत्रा फिरण्यासाठी. त्यानंतर मला बँजो वाजवायला सुद्धा जायचं आहे. तर चला लवकरात लवकर जत्रा फिरून घेऊयात. आणि मित्रांनो, एक आनंदाची म्हणजे गुड न्यूज सुद्धा आहे माझ्याकडे आपल्या चॅनल विषयी. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर आता जत्रा फिरायला जाऊयात. आणि आमच्या जोडीला आता आमचा दक्ष सुद्धा भेटलेला आहे. तर दक्ष सुद्धा आपल्या बरोबर आता असणार आहे. हे बघा मित्रांनो आमची जत्रा. अरे चला हे पाहिजे तुला काय आहे ते. आणि दक्षला आवडलेलं खेळलं. किती बोलताय मावशी? हे 120 आणि 100 रुपयाला देत आहे. 120 रुपयाला येत हा पाहिजे. मग घेऊ चल. मग घेऊ मग. चला चला. आपले मित्र परिवार आपल्याला मिळत चाललेले आहेत. चला फिरूया जत्रा. चला डॉक्टर साहेबही आहेत आपल्या बरोबर वाशिम जत्रा फिरायला. चला दक्ष कुठे गेला? मित्रांनो माझ्या बरोबर विकी होता माझा पुतण्या. तर त्याला आता मी घरी देऊन आलोय कारण भरपूर धावपळ होत होती. त्याच्यावर लक्ष वगैरे ठेवायला लागत होतं आणि आपल्याला एक कॅमेरा पकडण्यासाठी पण मित्र भेटलाय. तर आता तो आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढेल. कॅमेराची पण चार्जिंग संपली काही वगैरे. चला आता आपण जत्रा फिरायला जाऊया. खेळणं आवडलंय त्याला. हे पाहिजे दुकानामध्ये हेच दाखवतो. तुला काही त्रास होणार नाही. शेवटी आपले लक्ष. अरे
आता माझ्या दादाने मागवलेले आहेत आपल्यासाठी आईस्क्रीम. आपली दीदी पण आलेली आहे आपल्या बरोबर. मगाशी रडत होती म्हणून सोबत नाही आणली दीदी. ये ही बघ, ही बघ, बोट चुकते, ही बघ. आईस्क्रीमची मजा घेऊयात. नको आम्ही नंतर भेटू. दीदी दीदी आईस्क्रीम खाऊन दाखव. आपल्या कॅमेरामॅननीच किती व्हिडिओ काढायच्या. हाय खुशाल. मित्रांनो आमच्या गावची जत्रा आय होप तुम्हाला नक्की खूप आवडत असेल. खूप म्हणजे खूप गर्दी होत चाललेली आहे आपल्या जत्रेला. अजून पुढे पुढे खूप गर्दी होत जाते. इतर काहीच नाही, आपल्याला बँजो वाजवायला लवकर जायचं आहे म्हणून आपल्याला निघावं लागणार आहे. बघा या थोड्याशा आपल्या कामाच्या वस्तू वाटत आहेत. आता थोडीशी माहिती घेऊयात कसं किंमत वगैरे आहे आपल्या जत्रेमध्ये. आता वाटतं पाकिटाचं उद्घाटन वाटते, त्यामुळे आयला पेशल
सेल्फी साठी चला चला चालू केलं मुंबईवरून आले आपल्या जत्रेमध्ये स्पेशल थँक्यू दादा दोन वर्षानंतरही आपली जत्रा साजरा होते खरंच दरवर्षी येतात आपले दादा थँक्यू स्टॉप करताना सवय झाली त्यामुळे तर मित्रांनो झालेली आहे आपली आता जत्रा फिरून आता शेवटचा भाग म्हणजे आता काहीतरी खाणार आहे म्हणजे आपले मित्र काय मागवतील ते मित्रांबरोबर खाणार आहे आणि मग निघणार आहे बँजो वाजवण्यासाठी आणि तुम्हाला एक बोललेलो ना मी की आनंदाची गोष्ट सांगणार आहे तर माझ्यासाठी पहिली अचीवमेंट आपल्या युट्यूबवरची ती म्हणजे 500 सबस्क्रायबर्स कम्प्लीट होऊन आपल्याला एक कम्युनिटी टॅब मिळतं ना जे की त्याच्यामध्ये आपण फोटोज वगैरे अपलोड करू शकतो आणि आपली एंगेजमेंट वाढवू शकतो आणि दुसऱ्यांच्या चॅनलला किंवा आपल्या स्वतःच्या चॅनलला टायटलमध्ये मेन्शन करू शकतो ती कम्युनिटी टॅब आपल्याला मिळालंय हीच एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती धन्यवाद आणि सर्व माझ्या सबस्क्रायबरना खूप खूप धन्यवाद आणि असेच सपोर्ट करत राहा हळूहळू आपले सबस्क्रायबर्स नक्कीच वाढत आहेत धन्यवाद तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला आता चायनीज खातोय आम्ही हे बघा आपले मित्र बालपणीचे मित्र त्यांच्या बरोबर दरवर्षी म्हणजे न चुकता आम्ही राईस खातो तर या पण वर्षी आमची भेट झाले 2 वर्ष गॅप करून सुद्धा विसरलो नाहीत एकमेकांना आणि आपला कॅमेरा खूप हेल्प केलाय आपल्याला त्याने थँक्यू जगदीश आणि हे सुद्धा आहेत आपल्या बरोबर 2 मित्र छोटे आणि जो सेल्फी स्टिक आपल्याला आवडला तो मित्रांनो आपण घेतला तर इथून पुढे आपल्या सेल्फी स्टिक सोबत व्लॉग बनणार आहेत लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा माझ्या मित्राला हॅलो 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 चायनीज सेंटर नमस्ते